नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहणार आहोत कायदेमंडळ शासनसंस्था. शासनसंस्थेमध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांचा समावेश होतो. कार्यकारी मंडळामध्ये राजकीय कार्यकारी मंडळ आणि बिगर राजकीय कार्यकारी मंडळ यांचा समावेश होतो. राजकीय कार्यकारी मंडळ म्हणजे काय? तर पंतप्रधान, मंत्रिमंडळ. आणि बिगर राजकीय कार्यकारी मंडळ म्हणजेच सनदी सेवा किंवा लोकसंघ किंवा राज्यसेवा यातून पास झालेले अधिकारी असतात. केंद्रीय कार्यकारी मंडळाला संसद असे म्हणतात. संसदेमध्ये तिघांचा समावेश होतो, लोकसभा, राष्ट्रपती आणि राज्यसभा. लक्षात ठेवा, राष्ट्रपती हा लोकसभा आणि राज्यसभेपेक्षा वेगळा असतो. तो लोकसभा आणि राज्यसभा या दोघांचाही सदस्य नसतो. लोकसभेत लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह असते, त्याला कनिष्ठ सभागृह असेही म्हणतात. त्यात सध्या 545 सभासदांचा समावेश होतो. घटक राज्यांचे प्रतिनिधी करणारे सभागृह म्हणजेच वरिष्ठ सभागृह, याला राज्यसभा असे म्हणतात. त्यात सध्या 245 सभासदांचा समावेश होतो. लोकसभेत जनता मतदान करते आणि लोकसभा सदस्यांना निवडून देते. लोकसभेमध्ये बैठकीचे कामकाज सभापती आणि उपसभापती चालवतात. तर सभापती 1.1% लोक असतील तरच सभा घेता येते, अन्यथा सभा तहकूब करण्यात येते. आणि लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. राज्यसभा. राज्यसभेमध्ये 238 निर्वाचित सदस्य असतात, तर उरलेले 12 सदस्य राष्ट्रपतींकडून निवडण्यात येतात. ते वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना त्या जागी नेमणूक करतात. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. जर 2 वर्षांनी यातील 1/3 सभासद निवृत्त होतात व त्या जागी 1/3 नवीन सभासद 6 वर्षासाठी येतात, त्यामुळे राज्यसभा हे कधीही बरखास्त होत नाही. राज्यसभेची निवडणूक ही अप्रत्यक्ष निवडणूक म्हणून ओळखली जाते. जनता प्रत्यक्ष मतदान करते आणि विधानसभा सदस्य निवडून देते. त्या विधानसभा सदस्यातील काही सभासद हे राज्यसभेचे सदस्य असतात. भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. संसदेच्या सदस्यांना काही विशेष अधिकार देण्यात येतात. त्यातील भाषण स्वातंत्र्य, अटकेपासून स्वातंत्र्य, न्यायालयात साक्षीदार म्हणून गैरहजर राहण्याची परवानगी, हे काही विशेष अधिकार संसदेच्या सर्व सदस्यांना आहेत. संसदेचे अधिकार आता आपण पाहूयात. सभागृहातील कामकाजात प्रसिद्धी करण्याचे व तसेच काही कामकाज गुप्त राखण्याचे अधिकार संसदेला असतात. सभागृहाचे कामकाज आणि कार्यमान पद्धतीचे नियमन करण्याचे अधिकार संसदेला असतात. त्याचप्रमाणे संसदेच्या सदस्यांना दिलेल्या विशेष अधिकारांचा भंग करणाऱ्याला शिक्षा देण्याचे अधिकारसुद्धा संसदेला असतात. आता आपण संसदेची किंवा कायदेमंडळाची कामे पाहूयात. संसदेचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे कायदा करणे किंवा नवीन कायद्यास मंजुरी देणे, कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवणे. आता संसद कार्यकारी मंडळावर कशाप्रकारे नियंत्रण ठेवते ते आपण पाहूयात. नियंत्रणाच्या मार्गांमध्ये अविश्वासाचा ठराव हा सर्वात महत्त्वाचा मार्ग मानला जातो. हा अविश्वासाचा ठराव संपूर्ण पक्षाविरुद्ध किंवा एका उमेदवाराविरुद्ध सुद्धा ठेवता येतो. जर सरकारी विधेयक नामंजूर झाले तर त्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो. उदाहरणार्थ आपण पाहिलेले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द हिंदू कोड बिल याची संसदेमध्ये हे बिल संसदेत मांडले होते. ते सरकारी विधेयक नामंजूर झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजीनामा द्यावा लागला होता. त्याचप्रमाणे कपात सूचना, तहकुबी ठराव व लक्षवेधी सूचना याप्रकारे कार्यकारी मंडळावरती संसद नियंत्रण ठेवू शकते. त्याचप्रमाणे संसदेचा सर्व महत्त्वाचा अधिकार म्हणजे संविधानाची दुरुस्ती. राष्ट्रपती अनेक वेळा वटहुकूम काढतात. त्या वटहुकूमांना मान्यता देण्याचे काम कायदेमंडळाचे असते. त्याचप्रमाणे निवडणुकीबाबतचे कार्य, त्यावर देखरेख करणे इत्यादी काम संसदेला करावे लागतात. संसदेतील पदांना पदाधिकाऱ्यांना विशेष बहुमताने पदावरून दूर करण्याचा अधिकार देखील संसदेला आहे.
त्याचविषयी अर्थविषयक करार, आणीबाणीविषयक अधिकार आणि चर्चा या वेगवेगळ्या माध्यमातून संसद कार्यकारी मंडळावरती नियंत्रण ठेवण्याचे काम करते. आता आपण पाहूयात कायदा तयार करण्याची प्रक्रिया. विधेयक म्हणजे कायद्याचा प्रस्ताव. हे विधेयक अर्थविधेयक असू शकते, सामान्य विधेयक असू शकते किंवा घटनादुरुस्ती विधेयक असू शकते. सामान्य विधेयकामध्ये सरकारी विधेयक तर बिनसरकारी विधेयक यांचा समावेश होतो. कायदा तयार करण्यासाठी लोकसभेतच प्रथम हे बिल मांडता येते तर राज्यात हे बिल विधानसभेतच प्रथम मांडले जाते. आता आपण कायदा निर्मितीची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप कशी घेतली जाते ते आपण संक्षिप्त स्वरूपात पाहूयात. एखादे विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर लोकसभेत प्रथम वाचन घेतले जाते. या प्रथम वाचनामध्ये छापील प्रतींचे वाटप केले जाते, प्रास्ताविका वाचली जाते आणि पुढच्या वाचनाची तारीख व किरकोळ चर्चा होते आणि बहुतेक वेळा यावर मतदान देखील घेतले जाते. द्वितीय वाचनात सविस्तर वाचन, सर्वांगीण विचार आणि कलमवार चर्चा केली जाते. विधेयकाचे फायदे तोटे यांवर सविस्तर चर्चा होते आणि मतदान देखील होते. द्वितीय वाचनानंतर त्या विधेयकाला समिती अवस्था प्राप्त होते, त्यावर गरजेनुसार सविस्तर चर्चा होते, प्रत्येक मुद्द्यावर स्वतंत्र चर्चा होते आणि त्यावर सूचना केल्या जातात. त्यानंतर ते विधेयक अहवाल अवस्थेमध्ये जाते. यावर समितीचा अहवाल सादर होतो, चर्चा होते आणि त्या विधेयकाची संमती दिली जाते. तृतीय वाचनामध्ये शाब्दिक दुरुस्त्या केल्या जातात. इथे काही वेळेला चर्चा केली जाते, काही वेळेला चर्चा केली जात नाही आणि यावर अंतिम निर्णय दिला जातो. जर विधेयक मंजूर झाले तर ते राष्ट्रपतीला सही करण्यासाठी जाते आणि त्याचे कायद्यात रूपांतर होते. बरेच वेळा हे विधेयक संयुक्त बैठकीत नेले जाते. ते कसे ते आपण पुढे पाहू. लोकसभेत दिलेले हे विधेयक जर मंजूर झाले तर ते बरेच वेळा राज्यसभेत पाठवले जाते. राज्यसभेत त्याचे प्रथम वाचन, द्वितीय वाचन, समिती अवस्था, अहवाल अवस्था व तृतीय वाचन केले जाते. जर ते बिल नामंजूर झाले तर ते संयुक्त बैठकीच्या माध्यमातून सोडवले जाते आणि जर ते बिल मंजूर झाले तर ते सरळ राष्ट्रपतीकडे सही करण्यासाठी जाते आणि राष्ट्रपतींनी सही केल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होते. अशा प्रकारे कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. आता आपण पाहिले एखादा कायदा कसा तयार होतो. आता आपण घटनादुरुस्तीची प्रक्रिया पाहूयात. घटनादुरुस्तीची प्रक्रिया तीन प्रकारे असते. एक, दोन्ही सभागृहात साध्या बहुमताने. या दोन्ही सभागृहात साध्या बहुमताने घटक राज्यांचे नाव बदलणे, नवीन घटक राज्य तयार करणे ह्या प्रकारच्या घटनादुरुस्ती केल्या जातात, परंतु हे संविधान दुरुस्ती म्हणून मोजली जात नाही. दुसरे, दोन्ही सभागृहात स्वतंत्रपणे दोन तृतीयांश बहुमताने. यामध्ये मूलभूत हक्कांमध्ये काही बदल करावायचे असल्यास किंवा नवीन एखादा मूलभूत हक्क त्यामध्ये वाढवायचा असल्यास, मार्गदर्शक तत्वांचा समाविष्ट करावायचा असल्यास दोन्ही सभागृहात स्वतंत्रपणे दोन तृतीयांश बहुमताची गरज असते. आणि तिसरे प्रक्रिया म्हणजे दोन्ही सभागृहात स्वतंत्रपणे दोन तृतीयांश बहुमताने मंजुरी, शिवाय किमान निम्मा घटक तिथे उपस्थित असावा लागतो किंवा राज्यातील विधिमंडळाची देखील मंजुरी लागते. जसे की केंद्र व राज्य अधिकारांचे वाटप, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची काही पद्धत बदलण्याची असल्यास दोन्ही सभागृहात असे विधेयक किंवा घटनादुरुस्ती दोन तृतीयांश बहुमताने मंजूर असावे लागते. आता आपण पाहिले की लोकसभा जेथे की सदस्य